आजची सभा चांदूर बाजारची, जिथे डेप्टी सी एम आले, अनेक नेते आले, त्या सगळ्या सभेचं रेकॉर्ड तोड सभा झाली. त्या कार्यकर्त्याला बच्चू मागाचा मुद्रा करतो. आमच्या शेतकरी शेतमजुराज यांनी विश्वास ठेवला आणि ही सभा पुन्हा या अमरावती जिल्ह्याचं परिवर्तन. आपल्याला असं वाटतं की भाऊ की आपण सुरुवात केली होती एक रुपया आणि एक मत पासून आणि आज या मतदारसंघाची जनता म्हणून किंवा जिल्ह्याची जनता हे कुठेतरी बच्चू कडूला समजली आहे की हा आपला नेता आहे, हा काहीतरी आपल्यासाठी परिवर्तन घडू शकतो. विश्वासाला माझा मानाचा मुद्दा, तो विश्वास आम्ही कधीही तुटू देणार नाही. अधिक लढू, अधिक ताकदी. आज आपल्यासाठी शरदचंद्र पवार आले होते आणि उद्धव ठाकरे आले होते, मोठे मोठे नेते येतात. काय असं आहे की बच्चू कडू का खौफ जो आहे काही ना काही असं लग रहा है. मला वाटतं हा माझा खौफ नाही, आमच्या आम्हाला मानणारा, आमच्या विचारावर चालणाऱ्या जनतेचा खौफ. एक शेवटचा प्रश्न, कुठेतरी आजपर्यंत मतदाराला आपली ताकद माहीत नव्हती, परंतु त्या ताकदीची जाणीव आपण करून दिली आणि त्या मतदाराला माहीत पडलं की मी काय आहे म्हणून. मला वाटतं का मतदाराला त्याची जाणीव नव्हती का आपण काय, असं हनुमानजीला माहीत नाही. या मतदाराच्या मनगडात खूप ताकद आहे, 5 मिनिटात तो सत्ता बदलू शकतो. म्हणजे हनुमानजीसाठी म्हणा लागलं होतं जय हनुमान ज्ञानगुरु सागर, तुम्ही काय मंत्र दिला मग यांना? बिलकुल, आम्ही जय हनुमानजीच्या त्या रामभक्त जय हनुमानजीच्या मध्ये जो विश्वास दाखल केला होता जय श्रीराम, तोच आम्ही प्रयत्न करतोय का जनतेला सांगतोय का त्या हनुमानजी सारखं आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि मतदान शेतकरी शेतमजूर म्हणून मारा. हनुमानजी एक शेवटचा विषय, आज आमच्या सर्व उद्या हनुमान जयंतीचा विषय आहे आणि संकटमोचन म्हणतात त्यांना, काय म्हणणार जिल्हावासियांना? मला असं वाटतं का उद्याच्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देतो. या येणाऱ्या हनुमान दिवशी आपण संकटमोचन म्हणतो तर दिनेश बोबना निवडून देऊन बाकीचं सगळं संकटमोचन करा अशा शुभेच्छा. भाऊ.